नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र GDS याच्या संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे. तर काय अपडेट आहे ती, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीची वाट खूप दिवसापासून बघा, जवळपास 9 ते 10 महिने वाट बघितली आहे आणि ती गोष्ट आता घडलेली आहे. म्हणजेच काय, तर तुमचा महाराष्ट्र GDSचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. जे विद्यार्थी खूप दिवसापासून वाट बघत होते त्या विद्यार्थ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की त्यांचा महाराष्ट्र GDS या पदासाठी जी काय वॅकन्सी निघाली होती त्याचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी फॉर्म भरले होते अशा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर वेबसाईटवर जाऊन त्यांचा रिझल्ट चेक करायचा आहे. त्या PDF फाईलमध्ये त्यांचा नंबर आहे का नाही ते चेक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट कसा बघायचा ते आता आपण बघूयात. त्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, ही माहिती तुम्ही इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करायचे आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचे. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही. चला तर आता तुम्ही रिझल्ट कसा बघायचा हे आपण बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲप पोस्ट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही इथे आल्यानंतर GDS ऑनलाईन होम पेजवर आल्यानंतर इथे इंडियन पोस्ट GDS ऑनलाईन एंगेजमेंट, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर इथे खाली आल्यानंतर तुम्ही रिझल्ट रिलीजमध्ये तुम्ही इथे चेक करायचं आहे. रिझल्ट रिलीजमध्ये इथे बघा तुम्ही बिहार महाराष्ट्र याचे रिझल्ट आज डिक्लेअर करण्यात आलेले आहेत. तर हे महाराष्ट्रवरती जर तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुमची PDF फाईल ओपन होते आणि त्या PDF फाईलमध्ये तुम्ही तुमचा रोल नंबर आहे का नाही तो चेक करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इथे PDF फाईल ओपन केली तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमचा कट ऑफ वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे मिळणार आहेत. तर चला तर आता आपण PDF ओपन करून बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे PDF आता आपण ओपन केलेली आहे. इथे बघू शकता Cycle 3, तर याच्यामध्ये तुम्ही तुमचं इथे बघू शकता डिव्हिजन दिलेलं आहे, तुमचं हेड ऑफिस कुठलं असणार आहे ते, तुमचं पोस्ट कुठली असणार आहे ते, तुमची कॅटेगरी, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं नाव आणि तिथे तुमचं पर्सेंटेज इथे दाखवलेलं आहे. अशाप्रमाणे तुमची इथे PDF फाईल आहे, त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्ही तुमचं नाव इथे आहे का नाही ते चेक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही PDF फाईल पूर्ण बघितली तर तुम्ही बघू शकता UR कॅटेगरी जी आहे म्हणजे जनरल कॅटेगरीचा इथे कट ऑफ हा जवळपास 91 पुढेच तिथे दिसत आहे. म्हणजे तुमचा कट ऑफ हा 91 जास्त लागलेला आहे. व इतर कॅटेगरी ज्या आहेत तुमच्या SC ST आणि OBC या ज्या कॅटेगरी आहेत यांचा जवळपास 89 जास्त कट ऑफ इथे लागलेला आहे. तर PWD जे आहेत यांचा कट ऑफ इथे जवळपास 86 पुढे लागलेला आहे. म्हणजे तुमचा कट ऑफ इथे अतिशय हाय गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना ज्यांना 10वीला चांगल्या प्रकारचे मार्क पडलेले होते त्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं दिसत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी फॉर्म भरले होते त्या सर्व विद्यार्थ्यांनी आता तुमचा रिझल्ट इथे चेक करायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या PDFची लिंक व आपल्या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.